जी टी व्हीवर प्रदर्शित होणार आहे त्याच्यासाठी स्वराज्याने काल मुंबईत आंदोलन केलं पूर्वी सुद्धा मी माझी भूमिका स्पष्ट केली होती की जो इतिहासाला मोडतोड करून जर चित्रपट दाखवत असाल त्याला माझा वैयक्तिक विरोध असणार आहे आणि सर्व शुभक्रांचा विरोध आहे इतिहास ऐतिहासिक चित्रपट हे यायलाच पाहिजे त्याबद्दल काही दुमत नाही आहे पण एकंदरीत सिनेमॅटिक लिबर्टीचा फायदा घेऊन अनेक पिक्चर आता असे ऐतिहासिक समोर यायला लागलेत जे ऐतिहासिक मोडतोड सिद्ध होते माझा प्रामाणिक भावना आहे की जो इतिहास दाखवला जातो या नवीन पिढीला तेच नवीन पिढी ते इतिहास घेऊन पुढेच जाणार आहेत दुर्दैवानी आताची नवीन पिढी ही पुस्तकं वाचत नाही वाचन कमी झालेलं आहे आणि म्हणून जे पिक्चर मी जे दाखवलं जातं तेच खरं मानलं जातं आणि म्हणून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर हा हरर महादेव हा जो पिक्चर निघालाय तिने काय सांगितलं की आम्हाला सेन्सॉर बोर्डचे सगळे परमिशन्स आहेत आता सेन्सॉर बोर्ड जे कुठं बसलाय हे दिल्लीत बसलंय कुठले इतिहासकार आहेत मला कल्पना नाही माझी तर उलट सरकारला आव्हान हे आहे की तुम्ही राज्याचे इतिहासकार इतिहासकारची समिती ही नेमणं गरजेचं पहिलं स्क्रीनिंग हे महाराष्ट्रात व्हायला पाहिजे आणि मग पुढच्या स्क्रीनिंगला दिल्लीत जाऊन देणार आता हरहर महादेवचे एक मी एक तीन चार मुद्दे काढलेले मी अजून स्वतः तो पिक्चर पाहिला नाही का मला सांगितलं तुम्ही बघू नका इतका इतिहास जे मोडतोड केलेलं आहे मी इतिहासकार इंद्रजीत सावंत जे संशोधक संशोधक आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मला सविस्तर पद्धतीने ते माहिती सगळी दिलेली आहे आणि मला मत आपल्याला सांगायचं आहे की उदाहरण एक तीन चार उदाहरण मी देतो आपल्याला त्या पिक्चरमधले आता जे दे देशमुख आणि बांदल देशमुखांचा वाद ह्याच्यात दाखवला आहे जो वाद केव्हाच नाही आहे उलटही शिवाजी महाराजांची ताकद आहे वाद कशावर दाखवले का बकऱ्यावर दाखवले म्हणजे एवढे मोठे ज्या मोठ्या घराण्यांनी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य दिलं आणि तुम्ही त्यांचे वाद असे दाखवते आणि हेच नवीन पिढीने घ्यायचं का बाजी प्रभू देशपांडे हे त्यांचे सेवक होते देशमुखांचे एक मोठा लढवया होता म्हणून बाजी प्रभू देशपांडेंच्या शौर्यावर कोणी प्रूफ मागत नाही पण बाजी प्रभू देशपांडेंची लढाई ही शिवाजी महाराजांच्यावर झाली हा कुठला इतिहास आहे आणि कुठं लिहिलेला पाटील बलात हा बलात्कार दाखवलाय हा कुठं कुठं लिहिलेला इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या पुढं पाटील जाऊन म्हणतो मी पन्नास नाही साठ बलात्कार केलेले हे हा इतिहास नवीन पिढीने पाहायचा आहे का कृष्णाजी बांदल बाजी बांदल रायजी बांदल कान्होजी नाईक जयदेश देशमुख दीपा बांदल ह्या लोकांनी तर खरंच स्वराज्य उभा केलेला आहे हे जर नसले तर शिवाजी महाराजांना असे जर सेनापती नसले असते असे जर मावळे नसले असते तर शिवाजी महाराज हे स्वराज्य जिंकू शकले नसते स्वराज्य तयार निर्माणच करू शकले नसते आपल्यासाठी आणि आपण यांच्यात भांडण लावून टाकतोय हे काय तितपत बरोबर आहे मला माहित नाही वाईट ज्या शिवाजी महाराजांना आपण नेहमी म्हणतो की त्यांच्या स्वराज्याचा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला होता की स्त्रियांना सन्मान देणं या हरर माध्यममध्ये काय स्त्रियांचा बाजार लावलेला आहे हे बरोबर आहे का सांगा हे शोभते काय ही शिवाजी महाराजांची संस्कृती आहे हे आपण नवीन पिढीला दाखवायचंय की शिवाजी महाराजांच्या कालखंडात त्या मावळमध्ये स्त्रियांचा बाजार भरला जातो हे कोण खपून घेणार कोण खपून घेणार म्हणजे कुठला इतिहासकार आहे सांगून ना स्त्रियांचा सा बाजार शिवाजी महाराजांच्या काळात भरत होता सांगून दे आम्हाला कुठल्या इतिहासात लिहिलं गेलेलं आहे मध्ये लिहिलंय सांगा व कुठला नेता आहे आत्ताचा पुढारी नेता सांगून देत शिवाजी महाराजांचा समाजकारणासाठी राजकारणाचा वापर तर करा पण सांगा सांग? सा स्त्रियांचा बाजार शिवाजी महाराजांच्या काळात होतात हे दाखवायचं आपण हरमाज म्हणून भाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराज लढाई करत असताना किंवा भेटत असताना एकदाच डोक्यात पगडी बाकी वेळ पूर्ण बोडकर ही परंपरा आहे आपली आजही आमच्या आजोबांना छत्रपती शहाजी महाराजांना ज्यावेळी लोक भेटाले पूर्वी याचे ते बोडक्या डोक्याने यायचे नाही डोक्यात टोपी असायची ही परंपरा ही पद्धती आहे ही पगडी म्हणजे स्टाईल नाही आहे हे आपलं शौर्याचं एक प्रतीक आहे एक सन्मानाचं प्रतीक आहे ते आणि शिवाजी महाराजांच्या पुढं बोडक्या डोक्याने जायचं आता हे तुम्ही इतिहास मोडतोड करताय या नवीन पिढीने काय घ्यायचं यात ना असे सन्मान करत ते म्हणजे इथं बाजीप्रभूंना वाढवताना सुद्धा तुम्ही त्यांना कमी करताय जे त्यांचा लढवाय किंवा जे बांदल देशमुख किंवा जय देशमुखांचं जे, दे जे शौर्य होतं या पिक्चरच्या माध्यमातून तुम्ही झिरो करायला लागले शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला त्या अफजल खानला ठार मारून टाकले शिवाजी महाराज क्लोज कॉम्बॅकनी ती लढाई झाली ती तो काय दाखवलंय ते बाहेर येतात शिवाजी महाराजांनी त्या पिलरला लात मारतात ला 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 आणि नर्सिंगचा अवतार घेऊन शिवाजी महाराजांना त्याचा कोता त्या अफजल खानचा कोता फाडतात अहो ते लढाई करत असताना शिवाजी महाराजांनी त्या दोन तीन मिनटात काय घडलं असेल ते तुम्ही दाखवणं व्यवस्थित हो शिवाजी महाराज नरसिंहचा होता त्या पद्धतीने असं असं अफजल खान वडाओ बलाड माणसाला असं त्याच्या असं गोबर फेकतात आणि त्याचे मांडीव घेतात हो किती सिनेमॅटिक लिबर्टी आहे हे नवीन पिढीने घ्यायचं का हे शिकायचं का जे फॅक्ट आहेत तेच ते तुम्ही सांगा ना तिथं तो कोणतं त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इतिहास दाखवायचा आहे ना तो स्वतः तितका जबाबदार आहे तो स्वतः तितकाच जबाबदार आहे की शिवाजी महाराजांना मारण्यासाठी नेमलेला माणूस आहे कुणी अफजल खाननी अफजल खाननी तर त्याची स्वतःची तलवार कृष्णाची भास्कर कुलकर्णीकडे दिली आहे त्या क्लोज कॉम्पॅक्टच्या वेळी हे तुम्ही का हरण माध्यमात दाखवलं नाही म्हणजे इतिहास दाखवायचा तो चुकीचा दाखवायचा त्यापेक्षा न दाखवलेलं बरं ना न काढलेलं बरं पिक्चर असे अनेक उदाहरणे मी बोलायचं म्हटलं ते बोलू शकतो जे प्रामुख्याने होते मी ते तुम्हाला सांगितलेले आहेत माझं तर उलट असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने मी असं त्यांना पत्र पाठवणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवणार आहे त्यांनी एक स्वतंत्र ऐतिहासिक इतिहासकारांची एक समिती स्थापन करायला पहिले ते जे प्रोटोकॉल्स से त्यांनी सेट करायला पाहिले पहिलं महाराष्ट्रात स्क्रीनिंग होऊन मग हे सेंट्रल जे गवर्नमेंटची स्क्रीनिंग आहे ते तिथं स्क्रीनिंग होऊन जाईल कारण का आम्हाला त्या सेंट्रल कमिटीच्यावर काही विश्वास नाही तिथं कोण इतिहासकार बसलं आहे ते आम्हाला कल्पना नाही आणि ज्या पद्धतीने हरण महादेव आलं आहे किंवा आम्ही येणारा नवीन चित्रपट आहेत त्याच्यावर आज मला काही भाष्य करायचं नाही माझा विरोध ह्याच्यासाठी आहे माझा विरोध कुठल्या डायरेक्टर किंवा प्रोड्युसरवर नाही आहे किंमणा कोणी काढल्या त्यावर विरोध नाही माझा विरोध आहे की इतिहासाची आणि माझं म्हणजे शिवभक्तांचं शिवभक्तांची इच्छा हीच आहे की ऐतिहासिक मोडतोड करून चित्रपट काढणं चुकीचं आहे यात कुठल्याही ह्याच्यात राजकीय स्ट्रंट नाही आहे किंवा राजकीय ह्याच्यातला हेतू नाही आहे माझं तर उलटं म्हणणं आहे सगळ्या पुढाऱ्यांना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विरोधी पक्षनेते असतील इतर पक्षातले लोक असतील शिवाजी महाराजांच्यावर प्रतिकूल प्रतिकूला त्याला काय म्हणतो पुरोगामी प्रतिगामी या विचाराची सगळी लोकं असतील त्यांनी सांगावं आम्हा सर्व शिवकांना सांगावं की सांगा सांगा हा -हर, हर हर महादेवमध्ये जे दाखवलं आहे हे हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक आहे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे मी या मिनिटाला त्या हर हर महादेवचा विरोध करत नाही मी काय एकटा विरोध करू नुसतं स्वराजांनीच का विरोध करायचा किंवा अनेक थोड्या थारिक पक्षातल्याच लोकांनी काय विरोध करायचा सगळ्या इतिहासकारांनी बोलावं ना आज हा मोडतोड केलेला इतिहास नवीन पिढीला दाखवायचा का सिनेमॅटिक लिबर्टीच्या माध्यमातून हे सगळ्या इतिहासकारांनी बोलावं लागते आता इतिहास संशोधकांनी बोलावं लागते अनेक शिवाजी महाराजांना प्रेम करणारे सर्वच आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रेम करतात उदाहरण जसं मी म्हटलं प्रतिगामी असेल पुरोगामी असेल वेगळ्या वेगळ्या पद्धती प्रेम करतात पण शिवाजी महाराजांनी प्रेम करताच ना तुम्ही तुम्ही बोला सांगा हा हरण तुम्हाला पटत असला हरण महादेव बरोबर आहे मी उद्या ह्याच्या पुढं एकदाही मी प्रेस कॉन्फरन्स पुढे घेणार नाही माझ्या आयुष्यात कशा बाबतीत या ऐतिहासिक चित्रपटाच्या बाबतीत मी नाही घेत ह्याच्या पुढं तुम्ही सांगा राजे तुम्ही चुका झाला संभाजी छत्रपती तुम्ही चुकताय म्हणा मी नुसतं या घरात माझा जन्म झालाय त्यांचा वंशज आहे म्हणून तो एक त्या अधिकाराने मी बोलतोय पण तुम्हाला वाटतं हा वंशज चुकीचं सांगायला लागलाय त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर सांगा तुम्ही मी नाही बोलत ह्याच्या पुढं संविधान पद्धतीने विरोध करणं हा आमचा आणि सर्वच अधिकार आहे काल स्वराज्याच्या लोकांनी विरोध केला त्यांना फरफडत नेलं त्या पोलीस स्टेशनबद्दल हे काय कुठले डकोती आहेत डेकोटी आहेत काय कुठले तरी कुठला म्हणजे दरोडेखोर आहेत असं ओढत नेलं त्यांना कशासाठी विरोध करत होते त्या झी टी व्हीच्या माध्यमात आज पिक्चर प्रदर्शित होणार आहे एक महिन्याच्या अगोदर आम्ही त्यांना ज्यावेळी डिक्लेअर केलं त्यावेळी मी पत्र दिलंय परत लोक लोकजण त्यांना भेटले त्यांनी मला पत्र पाठवलं बघा आम्हाला सेन्सर बोर्डचं पत्र आहे मान्य नाही तुमच्याकडे पत्र आहे पण त्याच्यात सिनेमॅटिक लिबर्टीचा गैरवापर करून केलेलं त्या देशपांड्याने सुद्धा सांगावं हे मी जे मुद्दे आज मांडलेत हे संभाजीराजे याच्यात चुकतात सांगावं त्याने त्याने सांगावं हो स्त्रियांचा बाजार शिवाजी महाराजांच्या कालखंडात भरणं हे त्यांना मान्य बाजी प्रभू देशपांड्यांची आणि शिवाजी महाराजांची ही लढाई होणे हे मान्य एकदम चुकीचं आहे सगळे चुकीचं आहे आणि इतिहासाची मोडतोड आहे सगळी आणि इतिहाशी मोडतोड होऊ नये मी या मताच आहे मला वाटतं एवढंच मी मला बोलायचं होतं तुम्ही महिना गेले महिनाभर झालं याला सगळा विरोध करताय किंवा तुम्ही काय आहे ते इतिहास सांगताय तुम्हाला आव्हान का दिलं जाते तुम्हाला म्हणजे जा आपण शिवभक्तांना आव्हान का दिलं जाते काहीच बाजू ऐकून घेतली जात नाही असं का होतं नाही बघा शिवभक्तांनी सगळ्यांनी विरोध केला त्याला कोणी काही के सपोर्ट केलं नाही लोकांना अजूनही माहीत नाही का ते काय ते हरहर महादेव पिक्चर मध्ये काय आहे ज्यावेळी बघतील त्यांना वाटलं ना आज प्रदर्शित होणार आहे त्यावेळी बघतील त्यावेळी बस बोलतील मी जे काय बोललोय खोटं काय खरं पण एका संघटनेने दावा केला की के आम्हाला पत्र दिले आणि त्या पत्राच्या माध्यमातून हे जे वादग्रस्त वाद आहे नाही नाही चुकीचं आहे चुकीचं आहे तुमचं स्टेटमेंट माझं त्यांच्याशी जे कुठली एक संघटना संभाजी ब्रिगेडनी जे त्याचे अध्यक्ष मनोज आकरे आहेत त्या मनोज आकरेंशी चर्चा झालेली मनोज आकरेंनी सांगितलं हे आम्हाला जे पत्र आलेलं आहे हे आम्हाला काही कुठलं काही माहीत नाही अमान्य आहे आमचा स्टान्स पूर्वीसारखाच आहे जो खरा इतिहास आहे तोच दाखवावा जो इतिहासिक मोडतोड केले ते आम्हाला काही त्यांनी दाखवलेलं नाही सेंट्रल गवर्नमेंटची टीम आहे ते सेंट्रल गवर्नमेंटने कितपत अभ्यास केला आहे ठीक आहे सुबोध भावे म्हटले ना सुबोध भावेनी प्रेस घ्यावी आणि सांगावं जे मी मुद्दे मांडलेत हे चुकलेत मी मान्य करतो चला मान्य करतो सुबोध सोबोधावेनी ज्यांनी शिवाजी महाराजांचं रोल केलाय आहे ना त्यांनी सांगावं जे मी पाचसा मुद्दे सगळ्यांनी सांगले मी पाच सहा मुद्दे जे सांगितले त्यांनी सांगावं की मी ही जी भूमिका जी केलेली आहे माझी भूमिका रास्त आहे ह्याच्यात काही चुकीचं नाही ज्या दिवशी हर हर महादेवचा शिवाजी महाराजांचा रोल करणारा सु सुबोध भावेनी सांगितलं तर मी ऐकतो चला सांगावं त्यांनी महाराष्ट्राच्या लोकांना सांगावं की मी जे हे पाच सहा मुद्दे आहेत हे बरोबर शिवाजी महाराजांची भूमिका केली तिने सांगावं हो त्यावेळी महिलांचा स्त्रियांचा इथं बाजार होता शिवाजी महाराजांनी नरसिंहाचा अवतार घेऊन अफजल खानला कोतळा फाडला सांगावं हो तिने सिनेमॅटिक लिबर्टी आहे काय का इतिहास बरोबर तिने सांगावं हो चला तु शिव बघताय ना तो तिने शिवाजी महाराजांचा रोल कन्व्हन्सिव बघताय तो तिने सांगावं माझे मुद्दे खोडून काढावेत चित्रपटात हे भाग जर वगळले नाही तर शुभभवी यांचे कोलापुरातले चित्रीकरण बंद पडवा असा सुद्धा शुभक्ताने इशारा दिलाय. आता शुभ ती शुभक्तांचा ये मोमेंट असला ती माझी मी काय मला माहित नाही. मला ते पिक कोलापुला आले ते ही मला कल्पना नाहीये. आणि त्यांची शूटिंग चलते ही मला काय कल्पना नाहीये त्यावर वक्त. आता आता मी शुभक्तांचा अंदाज मी सांगू शकत नाही ना काय. माझा अंदाज मी स्वतः सांगू शकतो. नाही आता आणि शुभक्तांचा म्हणजे चुकीचा इतिहास जर दाखवत असतील तर आक्रोश निश्चित होणार म्हणाले मान्य करतो ना तो म्हणजे तो कुठेतरी इतिहासाची मोडतोड झाली मान्य करतो ना तुम्ही तुमच्या शब्दात तुमच्या प्रश्नाचा अर्थच काय तो इतिहासाची मोडतोड केली तिने पण मला डायरेक्टरनी सांगितलं म्हणून मी केलं म्हणजे याचा अर्थ काय सिनेमॅटिक लिबर्टी त्या डायरेक्टरनी घेतलेली आहे म्हणून मी म्हणाले सुबोध भावेनी पब्लिकली सांगावं हे जे तुम्हाला वन टू वन सांगितलं सर म्हणजे काय म्हणतात त्याला तुम्ही ऑफ कॅमेरा सांगितलं सर ऑन कॅमेरा सांगावं तिने की मला डायरेक्टरनी मला शेवटी माझं काम काय माझं काम आहे ऍक्टिंग करणे मला डायरेक्टरने सांगून मी केलं मला काही इतिहासातलं माहीत नाही तिने सांगावं मासं की बाबा मला माहीत नाही मी मला सांगितलं तलवार धर म्हणून मी तलवार धरली अरे बाबा तू शिवाजी महाराजांच्या काँ काँ नावाने ऍक्टिंग करतोय तलवार धरतो तर शिवाजी महाराज पहिला आत्मसात करायला पाहिजे आत्मचिंतन करायला दिली त्याच्या हातात नाही आता तुम्ही स्पष्ट केले की निर्माता दिग्दर्शकांच्यावर काय माझा आक्षेप नाही किंवा इतर काही गोष्टी आता पण जे काही असे वादग्रस्त चित्रपट झाले काही ना कोर्टानं स्थगिती दिली तर प्रदर्शनाला बंदी घातली निर्माता दिग्दर्शकांच्या कारवाई सुद्धा झाल्यात तुम्ही भूमिका नाही माझी भूमिका स्ट्रॉंग आहे ना माझं स्वतःला जरा माझी भूमिका स्ट्रॉंग सोडून द्या नुसते चार पैसे कमवण्यासाठी हे सगळं करावं का चार पैसे लवकर मिळतात म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टीच्या माध्यमातून करावं का तुम्ही नवीन पिढी घडवणार आहे हे संस्कार तुम्ही घडवायचे आहेत नुसतं आमचा जन्म झाल्या म्हणून आम्हीच घडवायचे का शिवभक्तांनीच घडवायचे का नवीन पिढी नवीन मुंबईत बसणाऱ्या माणसाला तुम्ही आता सगळ्या राज्या सगळ्या किती कितीतरी वेगळ्या वेगळ्या वे वे लँग्वेजमध्ये ले ले भाषेमध्ये ते हरहळ भाज प्रदर्शित होणार आहे हे तुम्ही इतिहास देणार आहे का आणि तुम्हाला सुद्धा पत्रकारांना माझी विनंती आहे तुम्हाला मान्य आहे काय हे एकाने सुद्धा सांगाव मान्य मी प्रेस कॉन्फरन्स आता थांबतो उठतो सांगाव तुम्ही मीडियाने सांगावं मी जे काय बोललोय हे? हे मी चुकीचं बोलतोय का उद्या सगळे जे शिवाजी महाराजांच्या नावाने जे पुढारी आहेत इतिहासकार आहेत मी जर ही लाईन चुकीची जर काय बोललं असेल तर उद्या मी प्रेस कॉन्फरन्स ह्याच्या हर महादेवर ह्याच्या पुढं ह्याच्या पुढं किंवा अशा कुठल्या ऐतिहासिक पिक्चरवर मी घेत नाही सांगाव तिने एकानी सुद्धा मला सांगून सांगा राजे तुम्ही ह्याच्यात पडू नका तुम्ही चुका लागलाय तुम्ही चुका लागलाय तुम्ही वेगळी लाईन घ्या लागलाय तुम्ही जसं सिनेमॅटिक लिबर्टी आहे तसं तुम्ही त्या छत्रपती घराण्याचा वंश ज्या नात्याने तुम्ही त्याचा अडव्हानेज घ्या लागलाय चुकीचा इतिहास आमचा इतिहास आम्हाला मुद्दाम तुमची काहीतरी एक एक अजेंडा आहे की हे पिक्चर बंद पडावं म्हणून सांगावं तिने त्या मुं त्या दिल्लीतल्या सेन्सॉर बोर्डनी परवानगी दिली म्हणून तेवढंच पत्रवर खेळायचं शुभ शिवभक्त असाल त्या शिवाजी महाराजांच्या राजधानीत राहत असाल राज्यात राहत असाल आणि शिवाजी महाराजांचा राज्य महाराष्ट्र नाही आहे पूर्ण देश भारत देश आहे त्याच्यात तुम्ही राहत असाल तर शिवाजी महाराजांच्या बद्दल इतिहासाच्या बद्दल इतिहासाची मोडतोड करून या नवीन पिढीला इतिहास दाखवू नका अशी माझी त्यांना कळकळीत विनंती आहे पुढची भूमिका ते शिवभक्त ठरवतील स्वराज्य ठरवलं प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे राज ठाकरे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत ते देखील सेन्सॉर बोर्डाकडे बोर्ड दाखवतायत या संदर्भात काय त्यांचं बोलणं माझं त्यांचं बोलणं माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे त्यांना मी सांगितलं की मला काय डायरेक्टरच्या विरोध नाहीये त्या निर्मात्याचा विरोध नाहीये माझी एवढीच भावना आहे की इतिहासाची मोडतोड करून इतिहास ऐतिहासिक पिक्चर दाखवून येत ऐतिहासिक पिक्चर यावेत आणि मी जर काय बोललो असेल हे चुकीचं असेल तर त्यांनी सांगू आपण आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहात नेमक्या पत्रामध्ये काय असणार आहे पत्रामध्ये हेच माझं प्रामुख्याने असेल की संविधानिक पद्धतीने विरोध करायचा एक भाग असला तरी राज्याची जबाबदारी आहे की सेन्सॉर बोर्ड जे दिल्लीला बसलेलं आहे ते बसून दे पण तुम्ही स्वतःचा एक सेन्सॉर बोर्ड किंबो ऐतिहासिक समिती तुम्ही स्थापन करा मग ते प्रतिगामीचे घ्या पुरोगामीचे घ्या तुम्ही स्वतः पहिला स्क्रीनिंग ऐतिहासिक पिक्चरचं महाराष्ट्रात करा जेणेकरून नवीन पिढीला चुकीचा इतिहास जाऊ नये आणि मग दिलेला जाऊ नये हे मी आजच्या ह्याच्यात पत्रात लिहिणार आहे ठराव चित्रपट प्रदर्शन करण्यासाठी आज विरोध करत आहात मात्र अनेक इंटरनेटवर प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट ऑलरेडी प्रदर्शित झालेला आहे अनेक लोक त्याला आता मी तर काय म्हणजे काय म्हणतात त्याला संविधानाच्या पदावर मी प्रमुख काही बसलो नाहीये संविधान पद्धतीने मी विरोध करू शकतो ह्याच्याविषयी मी काय करणार मी काय जाऊन तुमची इच्छा असं काय मी जाऊन तिथे ब्लेड मारावं काय तिथं ह्याच्यावर असं मला जे विरोध मी करणार काल काल विरोध स्वराजनी केलं त्यांना फरफडत नेलं जसं काही कुठले तरी मोठे गुंड आहेत आणि जे फिरतात मोकळे गुन्हा करून ते फिरायला सगळीकडे का झालं ते मला वाईट वाटलं काल जे काय ज्या पद्धतीने केलं मी कोणाला काय आव्हान करणार नाही मला जे आव्हान करायचं होतं ते मी आज मीडियाच्या माध्यमातून केलेलं आहे आता शेवटी याच्यापेक्षा मी काय बोलायचं काय बोलायचं मी म्हणजे इतिहास मोडतोड करून इतिहास दाखवत असेल आणि आपलेच लोक म्हणत असतील की हे बरोबर आहे शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा स्त्रियांचा बाजार होता शिवाजी महाराज हे नरसिंहांचा अवतार होते असं अफजल खानचं पोट फाडलं म्हणून आपलेच लोक म्हणून देत असं जाऊन दे हा इतिहास जाऊन दे लोकांच्या पर्यंत चुकीचा काय करणार मी शिवाजी दैवतीकरण दाखवण्याचा नेमका नाही हे बघा शिवाजी महाराज हे सर्वांची दैवत आहेत पण ते महापुरुष आहेत ते महा आपल्यासारखा त्यांचा जन्म झालाय जिजाऊनी त्यांना जन्म दिलाय आणि ते कष्टातून ते स्वराज्य हुबा केलेलं आहे ते तुम्ही दाखवा ना इतिहास तुम्ही ते दैवत असले तरी ते, ते देव नाही आहेत शिवाजी महाराजांचा कर्तृत्व इतिहास तुम्ही दाखवा कशा पद्धतीने त्या अफजल खानचा कोतळा काढला फॅक्ट ते दाखवा चेष्टा नव्हती एवढा मोठा बलाडे सेनापती शिवाजी महाराजांना पाठवलं मारायला आणि हिनी शिवाजी महाराजांनी कसं मारलं तेव्हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला का दाखवते हरण हर माध्यममध्ये काय होतं का दाखवलं नाही तो तेवढाच जबाबदार आहे शिवाजी महाराजांना मारायला आलाय त्याला का तुम्ही हरण महादेवमध्ये का दाखवलं नाही कुठं आहे तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कोल्हापूरला सुद्धा एक कुलकर्णी होता तोही अफजल खानच्या बरोबर हो होता नाहरू कुलकर्णी हे का दाखवत नाही तुम्ही खरा इतिहास ठीक आहे आज बेळगावला जाणार आहे काय भूमिका असणार आहे नाही बेळगाव परवा दोन्ही पर मुख्यमंत्र्यांची आणि अमित शहाची काहीतरी भेट झाली दिल्लीत माझी एवढीच भूमिका त्यावेळीच होती आणि आजही आहे की दोन्ही राज्यातले मुख्यमंत्री हे जबाबदार व्यक्ती असतात आणि बेजबाबदार स्टेटमेंट केल्यामुळे विषय चिघळू शकतो आणि बेजबाबदार स्टेटमेंट आल्यामुळं त्या कन कन्नड कन लोकांनी त्या बसेस फोडल्या पण शेवटी कर्नाटकातले लोकसुद्धा आपलेच आहेत शिवाजी महाराजांचं राज्य तर कर्नाटकाच्या माध्यमातून झिंजीपर्यंत होतं म्हणून आम्ही नुसतं महाराष्ट्राचं आम्ही आहे शिवाजी महाराज असं नाही म्हणून सगळं सगळे राज्य सगळे लोक आपले आहेत पण जो काय विषय आजही कोर्टात अडकलेला आहे सरकार कर्नाटकात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रात केंद्रात भाजपचं सरकार आहे तुम्ही जो काय माराथे, हे विषय प्रलंबित आहे कोर्टात हा यातला कधी मार्ग काढा न्याय द्या या सग या मराठी भाषेक मराठे मराठ्यांच्या भाषे ही मराठी मराठी भाषा आहे हां तर मराठ्यांना हे द्या न्याय द्या आज शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण आहे एक महिन्याच्या अगोदरच त्यांनी माझ्याकडनं डेट घेतली होती आणि म्हणून मी निघालो मला अधिवेशन सुरू होते त्या पार्श्वभूमीवर आपण वनग्या जवळ वनगा म्हणजे तिथून काही अंतरावरती विधानसभा आहे काही कर्नाटक पोलिसांनी काही संपर्क केला के किंवा काही आयोजकांना काही निरोप दिलेला आहे की मला आता कर्नाटक पोलीसच्या इथनं फोन आला होता कारण मला तो वाय प्लस कॅटेगरी असल्यामुळं की आम्ही आमची गाडी तिथं तयार आहे तुम्हाला प्रोटोकॉल तिथं कार्यक्रम घेऊन जाईल मग त्यांनी सुद्धा सपोर्टिव्ह आहे पण तो परवा जर दिल्लीत निर्णय झाला सहा सदस्यांची चांगलंय ना करावं ना म्हणजे शेवटी काही चुकीचं नाही त्यांनी पुढाकार घेतला कौतुक आहे ते आणि यातनं पुढची सुद्धा समितीच्या बरोबर आता यातनं काहीतरी मार्ग निकाल पाहिलं या बॉर्डरला जे आहेत निपाणी असतील बेळगाव असेल ह्या सगळ्या आणि बरेच तो पट्टा आहे या सगळ्यांना त्रास होऊ नये ही भूमिका कर्नाटकच्या सरकारने घ्यायला पाहिलंय आणि कायमस्वरूपी हा विषय क्लोज कसा करता येईल आ, हे अमित शाह आणि त्यांच्या सरकारने बघायला पाहिजे हो त्यावेळी ती परिस्थिती होती म्हणून बोललो आणि काही चुकीचं बोललो नव्हतं पण शेवटी तेही लोक आहेत म्हणून त्याला सगळ्यात प्रामुख्याने काय जो जबाबदार व्यक्ती असेल तिथल्या मुख्यमंत्री जबाबदार आहेत तिने अशी अनावश्यक बेस्टेस्ट स्टेटमेंट करून येत ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे स्वराज्य संघटने देखील अनेक ठिकाणी आपलं खातं उघडलेलं आहे हा हा खरा कोल्हापूरकरांचा प्रेस महत्वाचा प्रश्न आहे पण स्वराज्य संघटना ही सध्या या मिताना सामाजिक संघटना आहे अनेक लोकांनी मी मान्यसो करतो की अनेक लोकांनी स्वराज्याचं म्हणजे चिन्ह नाही आहे पण नाव लिहून माझा फोटो लावून अनेक ठिकाणी इलेक्शनला उभा राहिलेले आहेत मला आनंद आहे की शेवटच्या घटकापर्यंत स्वराज्य हे नाव पोचलेले आणि स्वराज्याच्यावर आणि संभाजी छत्रपतींच्यावर विश्वास आहे हे दाखवून द्याल आहेत म्हणून पुढचे दिवस चांगले असतील असं मला वाटते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट